उद्घाटनासाठी पोहोचले आहे. अयोध्येत 2200 राम मंदिराचे उद्घाटन आहे. चला तर मग आपण श्री रामांच्या दर्शनाला जाऊया. इयत्ता 8वी सादर करीत आहेत गीत रामायण. इयत्ता 8वी सादर करीत आहेत गीत रामायण. श्री राम राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋषशृंगाने यज्ञ मांडला. घे पायसदान या पायसाच्या सेवनाने दशरथांच्या तिथी राण्या गर्भवती यथाकाली त्या प्रसूत झाल्या. श्रीराम सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि गैगेला भरत असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले. शुद्ध नवमी तिथी तोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला. महाराणी कौसल्याचा सावळा रामचंद्र दिसामासाने वाढला. बाल वयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले. श्री राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. तर म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. आपल्या ज्येष्ठ पुत्राची महर्षी विश्वामित्रांनी केलेली मागणी दशरथ महाराजांना नाकारता आली नाही. श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या वाणिज्य राक्षसाला श्रीरामाने मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं. अग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. ह्याच वेळी मिथिलाधिपती जनकराजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. मिथिलेला येण्याचा मुनिजनांचा आग्रह श्रीरामानं मुडवला नाही. मिथिलाधिपती जनकराजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावी त्यालाच सीता मारणार. कुठे रामचंद्र उठले, त्यांनी ते धनुष्य उतरण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. श्रीरामाने सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण जागत जनकलुपाचा हेतु अंतरीचे उभे ठाकले भाग सावळे समुद्र गिहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. दशरथाने प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावरती श्री रामचंद्र सिंहासनस्थ होणार. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आला आणि आपल्या मनामध्ये हे विचार तिने कैकेच्या मनात धुवा सुरुवात केली. तरी मंथरेचे म्हणून जे विचार होते ते जणू काय आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेनं दशरथांना बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या दोन वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती भजावू लागली. भरताया गीता सुहासन रामासी वनवास आणि दशरथांच्या मस्तकावर आकाश कोसळण्यासारखे ते खाली बसले. अशा वेळेला कैकेयीने रामाला बोलावणं पाठवलं आणि अंती म्हणाली की तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावं अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा काही बोलला नाही. तेव्हा त्याचं मौन ही त्यांची संमती असं समजून राम आनंदाने मनात धारत आहे.
अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी गर्दन पडली. राम लक्ष्मण आणि जानकी तिघही वनवासाला निघाले. तिघांनीही राजवेश टाकून वर्त धारण केले. सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम निघाले. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कोठी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच परणशाळेच्या ओढ्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. कोण तू, कुठला राजकुमार, असे लाडी गोडीनं पुन्हा पुन्हा विचारित. मी विवाहित आहे, एकपत्नी व्रत झाली आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. आणि त्यांना म्हणाली, रामा तू सर्वस्वी माझाच राहावा म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाक. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली, लक्ष्मणानं खळग उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या अपनातून किंकाळ्या पडून पडू लागली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभे राहिले. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, शूर्पणखेनं चेतवलेला दशानन रावण रामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचं हरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने मारीच्याला सुवर्ण मृगाचं रूप धारण करायला सांगितलं आणि आपण याच्या जटीचा वेष धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीमध्ये गेलो. मारीच्याने धारण केलेलं ते अभूतपूर्व सुवर्ण मृगाचं रूप पाहून सीतेला अतिशय मोहून झाला. सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले. रामांचा बाण भरवी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असं मानवी वाणीनं बोलवलं. तो साध श्रीरामांच्या साधासारखाच होता. त्यामुळं इकडे परणशाळेमध्ये सीतेच्या शरीराला कापरं भरलं, लक्ष्मणाला त्यांच्या हृदयात पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतिवेश धारण केलेला रावण पुढं झाला आणि थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला. तो सीतेच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता रावणाने त्याला रथामध्ये घातले आणि लंकेचा रस्ता काढला. परणशाळेमध्ये सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि गर्भ अस्ताव्यस्त पडले. ते दोघे भाऊ जानकीच्या शोधासाठी दक्षिण दिशेचा मार्ग आक्रमू लागले. अटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्तानं माखल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला. जटायू श्री रामांना म्हणाला, सीता रावणानेच पळवली आहे असं निश्चित सांगून पक्षीराज जटायूनं देह ठेवला. पुढे श्रीराम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वतावर आले. श्रीरामाने हनुमंत या वीरश्रेष्ठ वानराजवर आपल्या मृगातली एक भुजे काढून त्याच्याच हातून सीता चुराचं कार्य निश्चित होईल असं त्याला वाटलं. तर त्याने लंकेचा आठव केला आणि आकाश मार्गाला उड्डाण केलं. अशोक वनाभोवती असलेल्या एका कोटावरून बसत अवतीभोवतीच्या राक्षसी झोपल्या आहेत हे पाहून त्याने मंजूळ स्वरामध्ये रामचरित्राचं गायन सुरू केलं. सीतेनं चकित होऊन वरती पाहिली आणि हनुमानाने खाली झुकून रामाने त्यांच्याजवळ दिलेली मुद्रिका तिच्या हातामध्ये टाकली. सीतेने ती मुद्रिका ओळखली, हृदयाशी धरली आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्व कथन केलं. वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले. श्री रामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. नभा भेदुनी नाद चालले, शंख दुंदुभीचे चालले, शंख दुंदुभीचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. आता श्री रामाना जणू स्मरण आलं आणि अगस्ती ऋषींनी दिलेला दैदित्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला. आ कर्ण प्रत्यंचा ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापे रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन बसला. तो महा तेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला
असं म्हणत आनंदानं नाचू लागले. भावांच्या रथावर स्वर्गामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. सगळे मंत्रमुग्ध होऊन हे रामायण पाहत होतो आणि खरोखर आजच्या या पिढीला अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे आणि तेही गोसाळ मॅडमने अतिशय छान उत्कृष्टतेने बसवलेलं आहे. धन्यवाद मॅडम. सगळ्यांनी पुन्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करा सांगत सजली आहे माफी चिमुकल्यांच्या नृत्यासाठी. एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी. पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हनुमानाने लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी बुटी मिळवण्यासाठी संपूर्ण द्रोण